रस्त्यावर सवळ कारणाशिवाय फिरणाऱ्या नागरिकांना आता अँटीजन टेस्ट केंद्रावर नेऊन टेस्ट करण्यात यावी असे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात येत्या 15 दिवसात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबाबत शनिवारी सकाळी पोलीस अधिकारी महापालिका अधिकारी यांच्या समवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत. कल्याण व डोंबिवली येथे असलेल्या नाकाबंदी पॉईंटवर गर्दी नियंत्रित केली पाहिजे. नागरिक पूर्वेकडून पश्चिमेकडे असे फिरतात, विनाकारण गर्दी करतात. तेथे पोलिसांनी सक्त भूमिका घ्यावी, पहिल्या लॉकडाऊन सारखेच कडक काम करावे अशा सूचना पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी या बैठकीत दिल्या आहेत. सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची यापुढे कल्याणमध्ये जुने महात्मा फुले पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयाजवळ या ठिकाणी व डोंबिवलीतील रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी अँटीजन टेस्ट करण्यात यावी व त्यासाठी अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध करावी अशा सूचना आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील व सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिल्या आहेत. सध्या मनपा क्षेत्रात रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे सर्वत्र शिथिलता दिसून येत आहे, त्यामुळे 15 दिवस सर्वांनी कडक लॉकडाऊनचे पालन करावे. ब्रेक दी चेन अंतर्गत 15 मे पासून 1 जून 2021 च्या सकाळी 7 पर्यंत निर्बंधाची मुदत वाढवलेली आहे आणि या मुक्तीमध्ये कल्याण डोंबिवली क्षेत्रामधील जी रुग्णांची स्थिरावणारी संख्या आहे ती परत थोडीशी स्थिरावल्यामुळे नागरिक बाहेर पडून परत ते वाढू नये यासाठी ह्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज माननीय आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी सर यांनी घेतलेला आहे. यासाठी आम्ही पोलीस विभागाचे सर्व PI, त्यांचे DCP, ACP, आमचे वॉर्ड ऑफिसर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यासमोर इथे एक ऑनलाईन बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये विनाकारण फिरणारे जे नागरिक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सबळ कारणाशिवाय जे विनाकारण फिरतात त्यांना तिथं मुख्य चौकामध्ये अडवलं जाईल, त्यांच्याकडून त्यांचं कारणाची कारणमीमांसा घेतली जाईल. जर कारण योग्य वाटलं नाही तर त्यांची अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. अँटीजन टेस्टसाठी त्या ठिकाणी आपण अँब्युलन्स पण ठेवलेला आहे, त्या अँब्युलन्समधून रामनगर पोलीस स्टेशन डोंबिवली आणि महात्मा फुले पोलीस स्टेशन जुने तहसील ऑफिसजवळ त्याची अँटीजन टेस्टिंग ठेवलेली आहे. त्याचबरोबर सकाळी 7 ते 11 या वेळेतच फक्त भाजीपाला आणि दुकानं उघडी ठेवण्याची परवानगी आपण दिलेली आहे. 11 नंतर भाजीपाला किंवा एकही फेरीवाला दिसणार नाही आणि अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने जर उघडे असतील, काही निदर्शनास आलंय की चोरी छुप्या मार्गाने ते शटर उघडून करत असतात तर त्याच्यावर पण कारवाई करायची, त्याच्यावर सील करून त्याला गुन्हे दाखल करायचे असे एक निर्णय आज घेतलेले आहेत आणि यासाठी पोलिसांना लागणारी सर्व मदत आणि वॉर्ड ऑफिसरना पोलिसांच्याकडून जी अपेक्षित मदत आहे ती सर्व देण्याचं आश्वासन या बैठकीमध्ये दिलेलं आहे. त्यानुसार उद्यापासून या कारवाईला सुरुवात होणार आहे, त्यानिमित्तानं आपल्याला COVID-19 रुग्णसंख्या कमी करता येईल. मी एक नागरिकांना आवाहन करतो की या 15 दिवस कडक अंमलबजावणी होत असल्यामुळे आपण विनाकारण सबळ कारणाशिवाय बाहेर फिरू नये आणि COVID-19 लढाईत कोविडला हरवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावं अशी एक विनंती सर्व नागरिकांना मी महापालिकेच्या वतीने करत आहे असं आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केलं आहे.